अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। देशाचा 71वा प्रजासत्ताक दिन जामनेर शहरातील तहसील कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली। राष्ट्रगीतानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, जामनेर पोलीस स्टेशनचे PI प्रताप इंगळे, जामनेर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी, होमगार्ड तसेच तहसील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। संविधानाचे प्रास्ताविक झेंडावंदनापूर्वी वाचण्याबाबत आदेश प्राप्त आहे, त्या अनुषंगाने आपण 2-3 मिनिटात प्रास्ताविक वाचू, त्याच्यानंतर झेंडावंदन होईल। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत। जय हिंद।
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्याच्याकडे उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, तहसीलदार, PI, VDO, सभापती आहेत, नगरसेवक आहेत, सभापती आहेत, सर्व अधिकारी, तसे सर्व बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम 71व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आज आपल्या देशात आपण 71वा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करतो. त्यावर आपल्या सर्वांना कल्पना, हा साजरा करत असताना खूप मोठ्या संकटांनाही सामोरं आपल्याला जावं लागतं आहे. यावर्षी कधी नव्हता एवढा पाऊस राज्यामध्ये झालेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे. कोल्हापूर सांगलीसारख्या भागामध्ये खूप मोठा जलप्रलय त्या ठिकाणी झाला. निसर्गाचं कालचक्रच बदललेलं आहे आणि या बदलत्या कालचक्रामध्ये खूप शेतकऱ्यांना संपर्क व्हावं लागलं. कापूस असेल, मका असेल, यासारखी आपली जी पिकं होती ती सगळी निसर्गाबद्दल झालेली आहे. आणि आता कुठेतरी आपला पाऊस जास्त असल्यामुळे दुबार आपल्या हातामध्ये कितीतरी येईल, वर्गीची पिकं या ठिकाणी हातात देतील अशी अपेक्षा आपल्याला या ठिकाणी आहे. हे नसताना मला अधिकाऱ्यांनाही सांगायचं आहे, विशेष करून वीज खात्याच्या, की त्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार. विजेचं लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे, आणखी 12 वाजता नाही देते, त्यामुळे शेतकरी परेशान आहेत. अनेक संकट आपल्यासमोर आहेत, तरी आपल्याला या संकटांना एवढं सामोरं जावं लागतं आहे. त्या सगळ्या संकटाचं कारण आपल्यालाही माहिती आहे. त्या बदलतं निसर्गाचं जे चित्र आहे, म्हणजे आता डिसेंबरमध्ये पाऊस पडतो आहे, डिसेंबरमध्ये त्यांना पूर येतो आहे, जानेवारीमध्ये सुद्धा पाऊस पडतो आहे. म्हणजे कधी नव्हतं असं कालचक्र यावेळेला बदललेलं आपल्याला दिसत आहे. त्या तालुक्याचा चेहरामोहरा कसा बदलता येईल, त्याचा विकास कसा करता येईल, हा तालुका महाराष्ट्रात एक नंबर कसा करता येईल, यासाठी आपले सगळे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ आम्हाला हवी आहे, शासनाला हवी आहे, विशेष मला हवी आहे, ती आपण निश्चित द्या अपेक्षा यावेळी व्यक्त करतो. पुन्हा प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. पुन्हा करायला MIDC जी आपली आहे ती आता पूर्णत्वास येते. 500 एकर जमीन आपण शब्दाची घेतली, तिथे रस्ते केले, पाण्याची टाकी तर 60 कोटीची आपण ते पाण्याची टाकी पाईपलाईन आपण त्या ठिकाणी टाकलेली आहे, तिचं काम आता वेगळं सुरू आहे. आणि 1.5 हजार एकर जमीन जी आहे खाजगी, आता तिचे नोटिसा दिलेल्या आहेत. त्यांच्याशी आता खाजगी वाटाघाटीने आपण त्या ठिकाणी व्यवहार केलेले आहेत. मला वाटतं या 1-2 महिन्यामध्ये त्या लोकांना त्याचे पैसे मिळतील, ती जमीन आपल्या ताब्यात येईल. तिथे आता रस्त्याच्या कामाला, इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाला इलेक्ट्रिक दिवे आहेत, पथदिवे आहेत, पाण्याची व्यवस्था आपण आता करतो आहोत, रस्ते त्या ठिकाणी होतील. आणि 2 हजार एकर ज्यावेळेला टेक्सटाईल पार्क आपल्या गावामध्ये होईल, कुठे इंडस्ट्रीयल विमानसारख्या, दिग्दमसारख्या विमानसारख्या, त्यांच्याशी माझं बोलणं सुरू आहे, ते यायला इकडे उत्सुक आहेत. हे सगळे जर प्रकल्प आपल्याकडे आले तर रोजगाराचा एक मोठा प्रश्न आपल्याकडे मिळणार आहे. 1000 तरुणांना या ठिकाणी काम मिळणार आहे. त्या ठिकाणी कापडाचा प्रश्न आहे, तिथेच खरेदी होईल, तिथेच तिथं कापड बनण्यापर्यंत सगळी प्रक्रिया होईल. आणि त्यामुळे मग अनेक लोकांना वेगवेगळे उद्योग मिळणार आहेत, ट्रान्सपोर्टिंगपासून, हॉटेलिंगपासून, मजुरीपासून, सगळे व्यवसाय उद्योग याची चहलपहल आपल्या तालुक्यामध्ये होणार आहे. आणि मोठा विकास शहरात या ठिकाणी होणार आहे. आणि त्या ठिकाणी लवकरच मला वाटतं की फार वेळ लागणार नाही, त्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर या ठिकाणी येतील. विमानतळ आता डेव्हलप आपण या ठिकाणी करतो आहे. परवा गेल्या आठवड्याकडे 200 कोटी रुपये आपण जास्ती या ठिकाणी घेतले आहेत. 200 कोटी घेतल्यामुळे तर तिथे आपण कार्गो सिजन त्या ठिकाणी करतो आहे. म्हणजे आपल्या इकडचा शेतीचा माल जो आहे, उद्योग तयार झालेला आहे, म्हणजे तयार झालेला माल आहे, हा बाहेर जावता यावा, बाहेर देशात येऊन पाठवताव्या, यासाठी आपण आता कार्गोची व्यवस्था त्या ठिकाणी करतो आहे. मालवाहू विमान जे असतील ती त्या ठिकाणी येतील. 8-9 विमानाचं लँडिंग आपण त्या ठिकाणी करतो आहे. म्हणजे 8-9 मोठी विमानं गोळीबावर त्या ठिकाणी थांबतील अशी व्यवस्था आपण विमानतळावर करतो आहे. नाईट लँडिंग फॅसिलिटी आता आतमध्ये पण 8 दिवसापर्यंत ती सुरू होईल, म्हणजे राज्य क्षेत्र होऊ शकेल. आता सध्या दुकासनं विमान उचलत नाही, वरती फिरतात पण हैदराबादला, आपल्या अहमदाबादला पण आपल्याला सोडून देत आहे. तू कशी या कशी जा, त्यामुळे सगळ्या निश्चित आहे. एकदा नाईट लँडिंगची व्यवस्था झाली, दिवे ट्रॅकवर लावायला ते सोबत खाली झालेली आहे, पण ती आता दिवशी तपासावी लागते. परवाच ती मिळून गेली, मला वाटतं या 8 दिवसामध्ये ती परवानगी मिळेल. एकदा विमानतळ सुरू झालं, पण शाहजाब सुरू झाले की मग इंडस्ट्रियल साईड मोठे व्यापारी आहेत, ते यायला कारण की कसरत नाही, त्याच्यात लगेच जाता येतं. त्यामुळे ती व्यवस्था नाही तर दुसरी नाही. आपण अतिशय फॉलोअप आपली खासदार आहे, मी स्वतः आहे,
आपण त्या ठिकाणी करतो आहे, जेणेकरून या जिल्ह्याचा विकास कसा होईल, त्याला चालना कशी मिळेल। कारण एम आय डी सी जरी आपण केली तर एवढे मोठे लोक काही ट्रेनने येणार नाहीत, चला आता आर्ग्युमेंट ट्रेनने जाऊन आठतात भरपूर लोकांना एक मिनिट महत्त्वाचं आहे। आलं विमान बघायला लगेच गेले, लगेच सगळे रात्री असेल उडालं, नाईट लँडिंगची व्यवस्था आहे, उडायची व्यवस्था आहे, अशी व्यवस्था लोकांना लागत असते। आणि म्हणून मला वाटतं त्यामुळेच आपण सगळा या तालुक्यातून जिल्ह्याचा विकास होणार आहे, आणि तो प्रयत्न आपला सगळा या ठिकाणी सुरू आहे। आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये आता आपण महिनाभरामध्ये मोठं मेडिकल आपलं हॉस्पिटल वैद्यकीय सेवा 100 बेड म्हणजे जळगावमध्ये नाही एवढं मोठं हॉस्पिटल आपण आता ब्युटी तत्वावर आपल्या नगरपालिकेसमोर जे वरते मजल्यावर आपण त्या ठिकाणी बघितलं की लिफ्ट वगैरे सगळी अद्ययावत सेवाच्या ठिकाणी आहे। तिथे सोनोग्राफी मशीन आहे, तिथे डायलिसिस मशीन आहे, तिथे सी टी स्कॅन आहे, तिथे एक्सरे आहेत। जळगावमध्ये सुद्धा नसेल इतक्या भारी ऑपरेशन थिएटर त्या ठिकाणी आपण सुरू केलेले आहेत। आणि यासाठी ऑपरेशन करायला सगळे मुंबईचे डॉक्टर या ठिकाणी वापरले, पुण्याचे डॉक्टर येणार आहेत, जे अतिशय नावाजलेले डॉक्टर आहेत राज्यामध्ये देशामध्ये, ते या ठिकाणी ऑपरेशन करणार आहेत। आणि 24 तास आपल्यासाठी 100 बेडचं हॉस्पिटल आणि नर्सिंग कॉलेज आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे, म्हणजे 100 नर्सेस तुम्हाला 24 तास सेवा करून त्या ठिकाणी राहतील, डॉक्टर 24 तास त्या ठिकाणी राहतील। तुम्हाला कुठे आता जळगावला जावं लागतं आहे, फार बाहेर मुंबईत जावं लागतं आहे, अशी परिस्थिती या 2-3 महिन्यामध्ये या ठिकाणी राहणार नाही। इतकी चांगली व्यवस्था आपण हॉस्पिटलची या नामदेव शहरामध्ये या ठिकाणी करतो आहे। अशा अनेक गोष्टी मला सांगितले, एक आठवले की मी पुन्हा पुन्हा सांगते भाषण, अनेक गोष्टी आहेत ते आपण आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी करतो आहोत। यासाठी सगळ्यांचं आपलं सहकार्य हे आम्हाला अपेक्षित या ठिकाणी आहे, अपेक्षित आहेच राहील यापुढे अशी अपेक्षा व्यक्त करतो। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुन्हा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।